क्रांतिकारक राजगुरु। महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेले थोर क्रांतिकारक म्हणजे राजगुरु। त्यांचे नाव नेहमी भगत सिंग व सुखदेव यांच्या बरोबर घेतले जाते। त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरु। त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 ला पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लहानपणापासूनच ते देशभक्त होते। प्राथमिक शिक्षण खेड येथे पूर्ण केल्यावर ते वाराणसी येथे संस्कृत विषय अभ्यासासाठी गेले व वयाच्या 15व्या वर्षापर्यंत त्यांनी संस्कृत विषयाचे ज्ञान अवगत केले। अभ्यासादरम्यान चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला, त्यामुळे ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन मध्ये सहभागी झाले। ही एक सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती। या संघटनेत भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद यासारखे क्रांतिकारी होते। या संघटनेचा मुख्य हेतू देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता। राजगुरु यांनी पंजाब, लाहोर, आग्रा आणि कानपूर यासारख्या शहरात जाऊन लोकांना संघटित करणे सुरू केले। या दरम्यान त्यांची भेट भगत सिंग यांच्याशी झाली। पुढे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री जमली। सायमन कमिशन विरोधात लाहोर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज मध्ये लाला लजपत राय यांच्या डोक्याला मार लागून त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेसाठी स्कॉट हा इंग्रज अधिकारी जबाबदार होता, म्हणूनच भगत सिंग व राजगुरु यांनी स्कॉटला मारण्याचा निश्चय केला। परंतु चुकून स्कॉट ऐवजी सॉन्डर्स हा इंग्रज अधिकारी मारला गेला। या हत्येनंतर भगत सिंग व राजगुरु यांनी लाहोर सोडले। भगत सिंग हावडा येथे तर राजगुरु बनारस येथे गेले। क्रांतिकारकांच्या वाढत्या मोहिमेमुळे इंग्रजांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी पूर्ण शक्ती लावली। नागपूरहून पुण्याला जाताना राजगुरु यांना इंग्रजांनी पकडले। केंद्रीय विधिमंडळात बॉम्ब फेकल्यावर भगत सिंग, सुखदेव व क्रांतिकारी दलाच्या इतर क्रांतिकारकांनाही पकडण्यात आले। लाहोर येथे सर्व क्रांतिकारांवर खटला चालवण्यात आला। राजगुरु, सुखदेव आणि भगत सिंग त्यांच्यावर सॉन्डर्सच्या हत्येसाठी अपराधी असल्याचा निकाल देण्यात आला। 23 मार्च 1931 ला भगत सिंग, राजगुरु व सुखदेव यांना फाशी देण्यात आली। अशा प्रकारे भारत मातेचे खरे वीर देशासाठी शहीद झाले।